सातपूरमध्ये आदर्श विवाह सोहळा संपन्न. सातपूरमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सदस्य फारुख खान पठाण यांच्या दोन्ही दाम्पत्यांचा आदर्श विवाह सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सकीना खान याशीर शेख व फैसल खान अनम शेख या दोन्ही वधूवरांचा सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने मुस्लिम धर्मीय रीतिरिवाजाप्रमाणे आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, सुरेश तुपे, दीपक आरगडे, फारूक भाई पठाण, नगरसेवक सलीमामा शेख, आमदार शिमाताई हिरे, आरपीआय नेते प्रकाशजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, नगरसेविका दीक्षाताई लोंढे आदींनी वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या. सकीना फारूक खान आणि यासीर शेख त्याचबरोबर फैसल आणि आनम यांचा विवाह सोशल डिस्टन्सिंग पाळून अतिशय चांगल्या पद्धतीने आज फारूक भाई आमचे जे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वतःच्या घरीच करून जे समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे की यापुढे लोकांनी आपल्या घरीच चांगल्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि कमीत कमी लोकांमध्ये असा विवाह करावा आणि जेणेकरून समाजामध्ये पण एक चांगला आदर्श जाईल आणि लोकांना पण अशी सवय लागेल मोठे मोठे विवाह करून सामाजिक डिस्टन्स न सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही त्यातून अनेक समस्या निर्माण होतात भविष्यात. त्यामुळे आजचा जो विवाह आहे तो कोविड-19 पार्श्वभूमीवर अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. त्याबद्दल मी फारूक भाईंचे हार्दिक धन्यवाद मानतो आणि त्या दोन्ही दाम्पत्यांना भावी आयुष्याविषयी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सकीना आनंद, माझे मित्र सातपूर भागातील सामाजिक कार्यकर्ते फारूक भाई पठाण यांचे पुत्र चिरंजीव फैजल, त्यांची मुलगी चिरंजीव सौका सकीना ह्या दोघांच्या विवाहासाठी उपस्थित सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय पांडे सर, खरं तर फारूकबाई यांनी समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. घरगुती वातावरणामध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खरोखर फारूकबाईंचे कौतुक करावं तेवढे थोडे. मी ह्या निमित्तानं सर्व समाजबांधवांना विनंती करणार आहे तर त्यांनीसुद्धा अशाच विवाह सोहळ्याचं इथून पुढे आयोजन करावं. मोजक्या लोकांमध्ये घरगुती वातावरणामध्ये विवाह सोहळ्याचं आयोजन करावं. मी दोघाही वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं आरोग्यमय जाव, त्यांच्या हातून वडीलधाऱ्यांची देशाची सेवा घडो अशी परमेश्वर जननी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. आमच्या मुला आणि मुलीचं लग्न जानेवारीमध्ये ठरलं होतं. ठक्करडोममध्ये आम्ही हा विवाह पार पाडणार होतो, परंतु आणि त्या ठक्करडोमचं बुकिंगलाच माननीय सलीम भाई आणि श्रीमता हिरे यांच्यामुळेच ते हॉल बुक केलं होतं आम्ही, का तुम्हाला जागा पुरणार नाही, पण तो ईश्वराची कृपा अशी झाली का आम्ही 5,050 आलो. परंतु आजकालच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजाचं आणि सातपूर परिसरातील वातावरण दूषित होऊ नये याकरता आणि पुढं ठरलेल्या मुहूर्ताचं पुढं न करता आज आम्ही हा विवाह पार पाडलेला आहे. या विवाहाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी उपस्थिती दाखवली. आमचे आमदार श्रीमाता हिरेसुद्धा आले, आमचे सातपूरचे सामाजिक कार्यकर्ते सर्व परिचित सलीमबाई शेख, आमचे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे साहेब, एपीआय मजगर सर, आमचे तुपे आरगडेजी,
आमचे राजवांना लौके आहे, दीपकशेठ चौधरी आहे, पुकराशेठ चौधरी आहे, गोकुळजी निगळ आहे, प्रकाशजी लोंढे आहे, नाना लोंढे, दीक्षाताई लोंढे, इतर सर्व चाहणाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने येऊन आम्हाला शुभेच्छा दिलेत। असंच प्रेम सर्वांनी यापुढे ठेवावं। थोडक्यामध्ये कार्यक्रम आटापला, एखाद्याला आमंत्रण न देता त्यांनी राग मानू नये, आपण पुढं कुठंतरी असा प्रसंग साधून सर्वांना पुन्हा एकत्र आमंत्रण देऊ। धन्यवाद, जय हिंद। आपले पत्रकारांचे पण आभार।